ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या एका वक्तव्यावरनं मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या दिवार सिनेमाचा उल्लेख केला. दिवार सिनेमात अमिताभ बच्चन त्याचा हात दाखवतो, मेरा बाप चोर है असं त्यावर लिहिलेलं असतं. तसंच श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय, मेरा बाप गद्दार है. आणि चतुर्वेदींच्या या वक्तव्यानंतर आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. दरम्यान त्यांना उत्तर देण्यासाठी शिंदे गटातील रणरागिणी मैदानात उतरल्या होत्या. प्रियंका चतुर्वेदींनी आज माननीय श्रीकांतजी शिंदे आणि एकनाथजी शिंदे यांच्याबद्दल एक वक्तव्य केलंय गद्दारीवरून. मी त्यांना विचारू इच्छिते की तुम्हाला लोकसभा लढायची होती आत्ता, अनेक वर्षांपासून त्या प्रयत्नात आहे की त्यांना गोरेगाव वरून निवडणूक लढायची आहे, आणि आत्ता जिकडे रवींद्र वायकर यांना तिकीट दिलेलं आहे शिवसेनेने, तिकडून त्यांना खासदारकी देखील लढायची होती, आणि असे ते प्रयत्नात होते की शिवसेनेकडनं उमेदवारी मिळावी. कारण त्यांना लोकसभेत जायचं आहे आणि माहिती आहे की मोदी लाट आहे, आपण जिंकून येणार, त्यामुळे त्या असं त्या वैफल्यग्रस्त झालेल्या आहेत. आणि त्यांच्याबद्दलचा एक सर्वे, एक रिपोर्ट असा पण आहे, त्यांचेच लोक बोलतात की या लोकप्रतिनिधी आहे, संध्याकाळी या सापडत नाहीत, 8 नंतर या अनअवेलेबल असतात. तर अशा काय गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल की त्या संध्याकाळी सापडत नाहीत? एक लोकप्रतिनिधी, आमचे शिंदेसाहेब 24/7 अवेलेबल असतात, श्रीकांतजी शिंदे 24/7 अवेलेबल असतात, मग ह्या का लोकांना अवेलेबल नसतात? मग यांना जर का खासदारकी लढायची आहे तर यांनी विचार करायला पाहिजे की आपल्याबद्दल लोक काय बोलतात, त्यांच्याबद्दलचे जे रिपोर्ट्स आहेत ते काय सांगतात, त्यांनी याच्याबद्दल उत्तर द्या. प्रिय चतुर्ताई, आपण खासदारकी कशी मिळवलेली आहे हे खरं तर तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजेत. कारण मराठीचा गंध नसताना, कुठलंही कर्तृत्व नसताना, शिवसेनेशी संबंध नसताना देखील आपण खासदारकी मिळवली, आणि आता खासदारकीची टर्म संपत आल्यानंतर आपली जी तडफड चाललेली आहे ही आपल्या वक्तव्यातून दिसते आहे. खरं तर बुलंदीमधला एक डायलॉग तुम्हाला कदाचित माहिती नसेल की बिल्ली के दात गिरे नाही और चली शेर के मुंह में हात डालणे, अशीच काहीतरी तुमची परिस्थिती झालेली आहे. तुमचा काही संबंध नसताना दावोसला गुलाबी थंडीत तुम्ही काय केलं हे जरा तुम्ही लोकांना सांगा. त्याच पद्धतीने आपल्याला परत खासदारकी मिळावी म्हणून तुम्ही गेल्या आठवड्यात कुणाकुणाला भेटलात, आणि माझ्याकडे आदित्यचे कसे फोटोग्राफ्स आहेत ते दाखवून तरी मला खासदारकी द्या असं सांगणाऱ्या तुम्ही, तेव्हा कुणाला बोलताय तुम्ही याचा जरा विचार करा आणि भान ठेवा. प्रियांका चतुर्वेदींनी गद्दारीवरती बोलणं म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली हा प्रकार. प्रियांका चतुर्वेदी, राज्यसभेच्या तिकिटासाठी काँग्रेस सोडून तुम्ही शिवसेनेमध्ये आलात, आणि तुम्ही असं काय योगदान दिलं माहिती नाही की उद्धव साहेबांनी तुम्हाला लगेच तिकीट दिलं. तुम्ही दिवार चित्रपटाचं उदाहरण देताय, पण तुम्हाला आठवत आहे सुनील शेट्टीचा गोपीकिशन नावाचा एक सिनेमा होता ज्याच्यामध्ये त्याचा मुलगा म्हणतो मेरे दो दो बाप. मग आम्ही तुम्हाला तेच म्हणायचं का, पण आमचे संस्कार आम्हाला ती परवानगी देत नाहीत. आणि दिवार चित्रपटामध्येच अमिताभ बच्चनचा आणखीन एक डायलॉग होता की मैं आज भी फेके हुए पैसे नहीं उठाता, पण प्रियांकाताई मात्र उबाठानी फेकलेले पैसे आपल्या पर्समध्ये ठेवतात म्हणून त्यांनी भूक म्हटलं की त्यांना भुंकावं लागतं. अहो, आम्ही त्यांना खूप वेळा सांगितलं होतं की बसंती इन कुत्तों के सामने मत नाच, पण काय करायचं, बसंती शेवटी नाचलीच.